बातमी आहे गोव्यामधून। गोव्यातील बाणास्तरी पुलावर 5 वाहनांचा विचित्र अपघात झाला। अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला, 2 गंभीर जखमी झालेत। गोव्यातील बाणास्तरी पुलावर 5 वाहनांचा विचित्र अपघात झाला। अपघातात 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते, तर 2 गंभीर जखमी आहेत। वाहने एकमेकांवर आदळल्याने अपघात झालाय। अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय, 2 गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। अपघातात 2 दुचाकींचा समावेश असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेत। आपले प्रतिनिधी सुरेश कौलगेकर आपल्या सोबत फोनलाइन वरून जोडलेले आहेत। सुरेश, काय अधिकची माहिती? गोवा बाणासरी पुलावर एक विचित्र असा अपघात झाला। यामध्ये बघितलं तर या विचित्र अपघातामध्ये ज्या वाहनं होती, 5 वाहनं, ते एकामेकावर आदळली आणि यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय आणि 2 जण गंभीर जखमी आहेत। आणि या सर्व जखमींना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। या अपघातामध्ये विशेष म्हणजे 2 दुचाकींचा समावेश आहे आणि यामध्ये वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आणि ही घटना ही कालची रात्रीची आहे आणि विशेष म्हणजे घटनास्थळी सध्या पोलीस दाखल झालेले आहेत। आणि हा असा विचित्र असा अपघात हा बाणासरी गोवा या पुलावर झालेला आहे। सुरेश, अपघाताचं कारण समजलंय का? बाणासरी पुलावरून ज्या दोन्ही वाहनं होती त्यामध्ये जी एक कार होती ती आणि ती बाकी 2 दुचाकी आणि इतर कार ह्या कशा विरुद्ध दिशेने येत होत्या आणि त्यावेळी हा भीषण अपघात झाला आणि यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 2 जखमी झाले आहेत। आणि जे मारदोळ पोलीस स्टेशनचे पोलीस आहेत ते सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत। त्यामुळे सध्या या पुलावर मागेही असाच अपघात एक झाला होता, त्यामुळे अशी ही पुन्हा एकदा घटना घडलेली आहे। जी कार आपण या दृश्यामध्ये पाहतोय, त्या कारमध्ये आपण काही बॉटल पाहतोय ज्यामध्ये मद्य आपण पाहतोय की ज्या जे कार चालवत होते त्यांनी मद्य प्राशन केलं होतं अशी माहिती सुद्धा समोर येते, त्या संदर्भात काय सांगाल? अद्यापपर्यंत या संदर्भात पोलीस आहेत ते सध्या तपास करत आहेत, मात्र यामध्ये ज्या गाडी होती अलिशान गाडी आणि याच्यामध्ये मद्याच्या बॉटल या प्रथमदर्शनी आढळून आलेल्या आहेत। मात्र या संदर्भात जे कारमधील युवक आणि युवती घटनास्थळी इथे जी घटना घडली तर त्यावेळी या कारमध्ये जी काही माणसं होती त्यांच्याकडे या कारमधील काही मादक द्रव्य आहेत तीही पोलिसांना प्रथमदर्शनी आढळल्याचं समजतंय। मात्र या संदर्भात जे गोवा पोलीस आहेत ते तपास करत आहेत। धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। गोव्यातील बाणास्तरी पुलावर 5 वाहनांचा विचित्र अपघात झाला। या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 2 गंभीर जखमी आहेत।